महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या अमृत योजनेचा बोजवारा उडाला आहे. केंद्र शासनाच्या या योजनेत चक्क बालकामगारांचा समावेश आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अल्पवयीन कामगारांकडून मोलमजुरी करून घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार अमृत योजनेत सध्या सुरू आहे. केंद्रातील योजनेत चक्क बालकामगारांकडून कबाड कष्ट करून घेतले जाते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. शहरातील कांचननगर भागात मोठ्या प्रमाणात अमृत योजनेची पाईपलाईन टाकण्याकरता खोदकाम केले जात आहे. बालकामगार कायद्याचा कोणताही धाक नसून थेट बालकामगारांकडून केंद्रातील योजनेत खोदकाम करून घेतले जात आहे. या प्रकारामुळे समाजात हळहळ व्यक्त केली जात असून या प्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. मात्र महिला बाल कल्याण या निमित्तानं करतोय तरी काय असा सवाल देखील यावेळी उपस्थित केला जातोय. देशभरात केंद्राकडून तसेच राज्य शासनाकडून बालकामगार विरोधी मोहीम राबवली जाते. मात्र जळगाव शहरात बालकामगार विरोधी कायद्याची कोणतीही अंमलबजावणी केली जात नसल्याने यानिमित्ताने महिला बाल विभागाचा कारभार छवाट्यावर आला आहे.